राजमाता माँसाहेब जिजाऊ तसे स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. नाशिक मेंढोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालय तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने राजमाता माँसाहेब जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. मंगल कार्यालयाचे अध्यक्ष माजी आमदार नितीन भोसले तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ महिला जिल्हाध्यक्ष अस्मिता देशमाने, समाज सेविका योगिता आहेर यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार नितीन भोसले, चंद्रकांत बनकर, अस्मिता देशमाने, योगिता आहेर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक यांच्या 2024 वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या दिनदर्शिकेसाठी मेहनत घेतलेले योगेश नाटकर पाटील यांचाही यावेळी सत्कार झाला. कालिका मंदिर संस्थान येथे अखिल भारतीय मराठा महासंघ महिला विभागाच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भजनाचा कार्यक्रम तसेच हळदी कुंकू आयोजित करण्यात आले. यावेळी समाजातील उद्योजिका पूजा शिणगार, सुनीता वाघचौरे, आदर्श शिक्षिका मानकर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन कार्यालयाचे खजिनदार अविनाश वाळुंजे यांनी केलं. यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, शहराध्यक्ष संजय फडोळ, रमेश काका भोसले, दीपक थोरात, दत्तात्रय जाधव, मधुकर पोचगे, मदन शिरसाट, राजेंद्र निंबाळते, राजेश टाकेकर, महेंद्र दळवी, पुंडलिक खुले, प्रभाकर दिंडे, राजेंद्र देवकर, सागर कातड पाटील, विलास जाधव, दिनकर वाघ, मनोहर पाटील, अरुण शेळके, राम पाटील, नितीन सुगंधी, सुभाष तळोजिया, शोभाताई सोनवणे, अनिता ढेमसे, रुपाली सोनवणे, सुनीता माळोदे, सुनीता पाटील, सुनीता वाघचौरे, ज्योती वाईकर, सुवर्णा पाटील, ज्योती जाधव, सुमन हगवणे, ज्योती सोनवणे, शैलजा चव्हाण आदींसह महिला बंधू उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक.